आषाढ़ी एकादशी सोहळ्या दिवशी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे सपत्नीक विठ्ठल रुक्मिणीची शासकीय महापूजा करणार आहेत। यावेळी मंदिर समितीचे सदस्य, मंत्री, खासदार, आमदार आदी 40 जण यावेळी उपस्थित राहणार असून पहाटे 40 मिनिटे पूजा करण्यात येणार असल्याची माहिती मंदिर समितीचे कार्यकारी अधिकारी विठ्ठल जोशी यांनी दिली आहे। आषाढ़ी एकादशी दिवशी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व सौ रश्मी ठाकरे यांच्या हस्ते विठ्ठल रुक्मिणीची शासकीय महापूजा करण्यात येणार असून यावेळी पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे तसेच वरिष्ठ अधिकारी उपस्थित राहणार आहेत। त्यामुळे दिवसातून 3 वेळा मंदिराची स्वच्छता करण्यात येत आहे। मंदिरातील कर्मचारी, मंदिर समितीचे सदस्य, सल्लागार सदस्य यांची कोरोना चाचणी करण्यात आली आहे। महापूजेवेळी गर्दी होऊ नये याची दक्षता घेण्यात आली आहे। मंत्री, खासदार, आमदार, मंदिर समितीचे सदस्य, सल्लागार सदस्य आदी 40 जणांना यावेळी प्रवेश दिला जाणार आहे। महापूजा 40 मिनिटे करण्यात येणार असून मानाचा वारकरी म्हणून मंदिरातील विनयकरी कोलते यांना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याबरोबर महापूजा करण्याचा मान मिळाला आहे। मंदिरात कानोपात्राच्या झाडाचे वृक्षारोपण मुख्यमंत्री व पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांच्या हस्ते होणार असून डिजिटल फोटोचे प्रकाशनही करण्यात येणार आहे। महापूजेनंतर श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीतर्फे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि त्यांच्या पत्नी रश्मी ठाकरे यांचा सत्कार करण्यात येणार आहे, तर मानाचे वारकरी कोलते दाम्पत्याचा सत्कार मुख्यमंत्र्यांच्या हस्ते करण्यात येणार आहे। लाईफलाईन सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल हे आहेत डॉक्टर शोएब बक्षी। गेल्या 6 महिन्यांपासून अस्थिरोग तज्ज्ञ म्हणून लाईफलाईन हॉस्पिटल येथे कार्यरत आहेत। सर्व प्रकारच्या हाडांच्या आणि सांध्यांच्या शस्त्रक्रिया तसेच गुडघा लचकणे, स्पोर्ट इंजुरी व त्यावरील उपचार, हाडांची ठिसूळता तपासणे, सर्व प्रकारच्या फ्रॅक्चरचे ऑपरेशन्स, अस्थिरोग निदान व उपचार, सांधेदुखी, गुडघेदुखी, मणक्यांचे आजार व उपचार, अशा सर्व विकारांवरील उपचार अत्याधुनिक पद्धतीने केले जाते। लाईफलाईन हॉस्पिटल येथे महात्मा ज्योतिबा फुले योजना चालू आहे, पण ज्यांना या योजनेचा लाभ घेता येत नाही अशा सर्वांसाठी आरोग्य पुस्तिका उपयुक्त आहे। यामध्ये 5% ते 20% सवलत दिली जाते। जे आजार योजनेमध्ये येत नाही अशा सर्व आजारांसाठी व तपासणीसाठी एक्सरे, सीटी स्कॅन, सोनोग्राफी, इकोकार्डिओग्राफी, ECG, EEG, EMG इत्यादी तपासणींवर आरोग्य पुस्तिकेमार्फत 5% ते 20% डिस्काउंट दिला जाईल व ॲडमिट बिलावर 5% ते 10% सवलत दिली जाईल। आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे कार्ड असल्यास घरून पेशंट आणण्यासाठी ॲम्ब्युलन्स मोफत दिली जाईल।